काल त्या एका पेशंटनं इम्युनिटीबाबत प्रश्न विचारला, मला फोन केला की सर आयुर्वेदामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी काही आहे, म्हणजे जेव्हा गरज पडते तेव्हा इम्युनिटीसाठी काही खावं असं असतं का, इम्युनिटीसाठी काय खायला पाहिजे असं नाही आहे, इम्युनिटी वाढवण्यासाठी काय पचवायला पाहिजे असं आहे. सकाळी उशिरा झोपतो, रात्री झोपतो, सकाळी 10 वाजता उठतो आणि इम्युनिटीसाठी खायला पाहिजे असं थोडी असतं आहे. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे इथून सुरुवात करावी लागते इम्युनिटीची. आज कोरोना व्हायरस आला म्हणून आज इम्युनिटी शोधताय ते चुकीचं आहे. इम्युनिटीसाठी आपल्याला रोज काम करावं लागतं. आरोग्य म्हणजे काय, सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही आहे. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे सकाळी उठल्यापासून, व्यायाम करण्यापासून, अंगाला तेल लावण्यापासून इम्युनिटीची सुरुवात असते. आता साधी प्रतिकार क्षमता सांगतो. काल एक पेशंट आला होता, तो दररोज सकाळी 4 वाजता उठतो आणि 4 वाजता उठून म्हणजे 4 चक्कर मारतो. व्यायाम म्हणजे नित्य नियमाने शरीराच्या सगळ्या मसल्सला मिळणारी ताणतणाव आहे. मग ते शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काम करतं. किंवा व्हॉट्सअपवर काहीतरी सांगितलेलं शोधायचं आणि आम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी खातो आहे असं म्हणायचं ते चुकीचं आहे. आहार रसापासून काय खायचं आहे, कधी खायचं आहे, खाल्लेलं पचवणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर सकाळी उठणं, लवकर उठणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं बेस म्हणजे पचनशक्ती. पचनशक्ती म्हणजे इम्युनिटी आहे. पचनशक्तीवर काम करणं गरजेचं आहे. इथं गॅसेस होत आहेत आणि इम्युनिटीसाठी प्रोटीन पावडर खातोय, चुकीचं आहे. इथं गॅसेस होतात, संडास व्यवस्थित साफ होत नाही आहे तर इम्युनिटीसाठी पालेभाज्या खातोय, तसं नाही आहे. खाल्लेलं पचवणं फार गरजेचं आहे आणि पचल्यानंतर जे काही मल तयार होतो, जी संडास होते, ती केळ सोलल्याप्रमाणे जर होत असेल तर त्याची प्रतिकार क्षमता चांगली आपण असे म्हणतो. आता कोरोनाच्या बाबतीतच घेऊया. ओमिक्रॉन आलेलं आहे, प्रत्येक घरामध्ये रुग्ण आहेत, प्रत्येक घरामध्ये सर्दी, खोकला, तापीचे, नाक बंद व्हायचे पेशंट आहेत. मग प्रत्येक जणाला ॲडमिट करावं लागतं का, नाही. प्रत्येक जण सिरियस होतो का, नाही आहे. मग सिरियस होणारे लोकांना काय म्हटलं जातं की बाबा हे लोक कोमॉर्बिड आहेत. अरे कोमॉर्बिड आहेत, मग कोमॉर्बिडिटी घालवा ना. डायबिटीज आहे, मग डायबिटीजची शुगर वाढलेली कमी करण्यासाठी गोळ्या खात आहे, मग शुगर का आली त्याच्यावर काम करण्यासाठी औषध कोण घेणार आहे. हायपरटेन्शन आहे, बीपी आहे, बीपी 25 कारणांनी होतो. मग बीपी झाल्यानंतर त्याचं कारण शोधलं पाहिजे. सगळे म्हणतात टेन्शन टेन्शन आहे. टेन्शन असेल तर राहुल गांधीलाही पाहिजे. मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक आजाराचं कारण असतं. आता साधं उदाहरण देतो की एका पेशंटला नाकाचं हाड वाकडं होतं आणि नाकाचं हाड वाकडं असल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होता आणि तो तोंडानं श्वास घ्यायचा, झोपेत तोंडानं श्वास घ्यायचा आणि असं श्वास घेऊन घेऊन त्याच्या अग्नीचं दमन चुकायला लागलं आणि त्याच्यामुळे शरीरावर त्याला चेंजेस द्यायला लागले आणि त्यातच बीपी डिटेक्ट झाला. तर बीपी डिटेक्ट झाला तर बीपीच्या गोळ्या खातोय घडी, खूप दिवस झाले खातोय, 3 वर्ष झाले. मी चेक केलं, पाहिलं नाका झाड वाकड होतं, त्याला विचारलं, म्हटलं हो. मग त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली, 1-1.5 महिने ट्रीटमेंट केली, नाका झाड सरळ व्हायला लागलं, विद्ध चिकित्सा केली, अग्निकर्म केलं, बीपी आपाप कमी झाला. असं मुळावर काम करावं लागतं ना, तरच आपल्याला कळेल. असं टाइमपास ट्रीटमेंट कशाला करत बसायची आयुष्यभर. प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधायचं आणि त्याच्यावर चिकित्सा करायची, अशी आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते.